नमस्कार. आज कार्तिक कृष्ण द्वितीया शके 1941 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मेट्रो कारशेडसाठी जमिनी घेताना शेतकऱ्यांचं समाधान करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी. येत्या सोमवारी उल्कावर्षाव पाहायला मिळणार आणि गुंतवणुकीवर अधिक पडताळ्याचं आमिष दाखवून 71 लोकांची 1 कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक. आम्हाला फेसबुक आणि युट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पर्यटनाच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणाऱ्या खाडी किनारी खारपुटी सफारी करणे, स्थावर मालमत्तांचे नियमन करून त्याचे डिजिटायझेशन करणे, तसंच शहर विकास विभागामार्फत बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या मार्गदर्शन नियमावलीची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. पुढील महिन्यात शहरातील सार्वजनिक आणि सामूहिक शौचालयांचं अद्ययावतीकरण करण्याला प्राधान्य देताना त्यासाठी समान कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. EY या सल्लागार संस्थेमार्फत झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनारी ट्रेलर्स सुरू करून पर्यटनाला चालना देण्यासाठी उद्यान विभागानं अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. मालमत्तांची वर्गवारी, त्यांची करण्यात आलेली कर आकारणी, त्याचा कालावधी आदी सर्व माहिती संकलित करून मालमत्ता विभागाचे उत्पन्न वाढवण्यासाठी डिजिटायझेशन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. महापालिकेच्या शहर विकास विभागाच्या माध्यमातून बांधकामासाठी परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची कशी अंमलबजावणी करता येईल यासाठी EY या संस्थेनं अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी दिल्या. पणजी इथे कार्न झेलम बीचवर झालेल्या ऑक्वामन नॅशनल ओपन वॉटर या जलतरण स्पर्धेत महापालिकेच्या मारुतराव शिंदे तरण तलावाच्या जलतरणपटूंना नेत्रदीपक यश संपादन केलं आहे. 10 किलोमीटरच्या स्पर्धेत 17 ते 25 वयोगटात सोहम राजपूतनं 4th क्रमांक पटकावला, तर नितीन राजगौड यानं 6th, सौरभ पंडिरकर यानं 12th क्रमांक पटकावला, 26 ते 40 वयोगटात मल्हार कुलकर्णी यानं 5th क्रमांक पटकावला, 5 किलोमीटर स्पर्धेत 13 ते 16 वयोगटात स्वयं देसाई यानं 14th क्रमांक, तर पवन कदम यानं 20th क्रमांक पटकावला. 40 वर्षावरील गटात महापालिका कर्मचारी भरत मोरे यांनी 4th क्रमांक पटकावला. 2 किलोमीटरच्या स्पर्धेत 10 ते 12 वयोगटात लष्कर मोरे यांना 7th, तर खुल्या गटात कुणाल रसाळ यानं 20th क्रमांक पटकावला. ठाणे स्मार्ट सिटीच्या वतीनं शाश्वत विकास ध्येयावर आधारित एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देऊन कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जावेत याचा अभ्यास करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. शाश्वत विकासाच्या दृष्टीनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विविध संकल्पना यावेळी जाणून घेण्यात आल्या.
शाश्वत विकासाचा भाग म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य, गरिबी, रोजगार, शिक्षण, पर्यावरण, खाडी किनारा संवर्धन अशा सर्वच क्षेत्रात ठाणे स्मार्ट सिटीनं कोणते उपक्रम राबवून नागरिकांचा सहभाग वाढवला आहे याची संपूर्ण माहिती यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांनी दिली. दारिद्र्य निर्मूलन, भूक निर्मूलन, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पाणी, स्वच्छता, नूतनीकरण करण्याजोगी आणि स्वस्त ऊर्जा, चांगल्या नोकऱ्या, नवीन उपक्रम, पायाभूत सुविधा, असमानता कमी करणे, शाश्वत शहरे, उपलब्ध साधनांचा जबाबदारीपूर्वक वापर, हवामानाचा परिणाम, जमिनीचा शाश्वत उपयोग अशी 17 ध्येय युनायटेड नेशन्सने बनवली आहेत. या ध्येयाचा विचार करता महापालिकेच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबवण्यात येतील याचा अभ्यास करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून गृहनिर्माण सहकारी सोसायटीपर्यंत समाजातील सर्व घटकांना शाश्वत विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करणे, पायाभूत विकासाबरोबरच आनंदी शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी कोणते प्रकल्प राबवले जावेत याबाबत या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. सोमवारी पहाटे सिंह राशीतील मघा नक्षत्रात लिओनिड उल्का वर्षाव पाहायला मिळणार आहे. ही माहिती खगोल अभ्यासक दाकू सोमण यांनी दिली. सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ईशान्य क्षितिजावर मघा नक्षत्रातून उल्का वर्षाव होताना दिसेल. यावर्षी आकाशात चंद्रप्रकाशाचा अडथळा येणार आहे. तरीही तासाला 10 ते 15 उल्का पडताना दिसतील असं सोमण यांनी सांगितलं. पृथ्वी या दिवशी 55P टेम्पल टटल या धूमकेतूच्या मार्गातून जात असते. दर 33 वर्षांनी हा धूमकेतू पृथ्वीपाशी येत असतो, त्यामुळं दर 33 वर्षांनी मोठा उल्कावर्षाव पाहायला मिळतो असं दाकू सोमणी यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी कर्मचारी वर्गानं शहापूर तालुक्यातील डेगनमाळ इथे वनराई बंधारा बांधला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून वनराई बंधारा हा उपक्रम जिल्हा परिषदेनं हाती घेतला आहे. जिल्ह्याच्या 5ही तालुक्यात विविध विभागाच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा मिळावा यासाठी विविध कल्याणकारी पाण्याच्या योजना राबवणारा महत्वपूर्ण विभाग आहे. या बंधाऱ्यामुळं आजूबाजूचे शेतकरी तसंच वन्य प्राण्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. मेट्रो कारशेडसाठी ओवळा मोघरपाडा येथील शेतकऱ्यांची जमीन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला हवी आहे, पण शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा आणि मगच कारशेडचं काम सुरू करावं अशी भूमिका आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे. ठाण्यातील ओवळा मोघरपाडा इथे कारशेड उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी जमिनीचं सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रताप सरनाईक यांनी ही भूमिका मांडली.
मोगरपाडा इथे वर्षानुवर्ष शेतकरी भात शेती करत आहेत. मोगरपाडा येथील शेत जमिनीवर मेट्रो कारशेडचं आरक्षण असून या कारशेडसाठी 100 एकर जागा प्राधिकरणाला हवी आहे. या जागेचं सर्वेक्षण करण्यासाठी अधिकारी आज आले होते. त्यावेळी तिथे 200 ते 250 शेतकरी जमले होते. प्राधिकरणाचे अधिकारी सर्वेक्षणासाठी आले मात्र कोणतीही नोटीस दिली नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जर ही जमीन कारशेडला दिली तर शेतकऱ्यांनी उपजीविका कशी करायची असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. ओवळा मोगरपाडा इथे वर्षानुवर्ष शेतकरी शेती करत असून अशा सर्व शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. त्याआधी त्यांच्या नावावर सरकारी जमिनी करून द्याव्यात. स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा. त्यांच्यासाठी बैठक घ्या. त्यांचं समाधान करा आणि मगच कारशेडचं काम सुरू करा अशी स्पष्ट भूमिका सरनाईक यांनी यावेळी मांडली. लोकांना कमी कालावधीत जास्त पैसे मिळण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका टोळीला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या प्रकरणी केजीएल सिक्युरिटीजचे हारून सत्तार, मुकेश मोरे, सलमान शेख, नबील सुर्वे यांना अटक करण्यात आली आहे. केजीएल सिक्युरिटीजनं आपल्या योजनांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवून गुंतवणूकदारांमार्फत प्रचार केला आणि विविध मासिक आणि मुदत ठेवीच्या गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देण्याचं आमिष दाखवून मनी सर्क्युलेशन स्कीम चालू केली. याद्वारे त्यांनी 71 गुंतवणूकदारांची सुमारे 1 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एक वॉर्ड बॉय दारू पिऊन रुग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना काल पाहायला मिळाली. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नेहमी या ना त्या कारणानं गाजत असतं. या रुग्णालयात रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात, त्यामुळं या रुग्णालयात नेहमी गर्दी असते. काल संध्याकाळी 5 सुमारास एक वॉर्ड बॉय महत्वाच्या कागदपत्रांसह दारूच्या नशेत रुग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना घडली. हा वॉर्ड बॉय ऑर्थोपेडिक विभागात काम करतो. डॉक्टरने त्याच्याकडे महत्वाच्या कागदपत्रांची फाईल दिली होती, मात्र त्यानं ही फाईल संबंधित विभागात न पोहोचवता दारूच्या नशेत रुग्णालयाच्या आवारातील हिरवळीवरच तो झोपी गेला. त्याच्याजवळच कागदपत्रांची फाईल पडली होती. रुग्णालयाच्या आवारात गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांना हे दिसलं आणि त्यांनी ही बाब रुग्णालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणली. रात्री 11 वाजता त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळगडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मेट्रो कारशेडसाठी जमिनी घेताना शेतकऱ्यांचं समाधान करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी. येत्या सोमवारी उल्का वर्षाव पाहायला मिळणार आणि गुंतवणुकीवर अधिक पडताळ्याचं आमिष दाखवून 71 लोकांची 1 कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.